कढीपत्त्याची पानं फ्रीज मध्ये ठेवल्यानंतरही काळी पडतायत दीर्घकाळ साठवण्यासाठी वापरा हे सोपे उपाय नमस्कार आपल्या लोकप्रिय टू की क्रिएशन चॅनल वर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडीपत्त्याची पानं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही काळी पडू नये यासाठी उपाय जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कढीपत्त्याच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त असतात याच्या वापराने त्वचेच्या पोषणासोबत शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत करणारे अनेक घटक असतात यासह एखाद्या पदार्थाची चव वाढवण्यासाठीही कढीपत्ता वापरला जातो अगदी डाळ पोहे उपम्यासह अनेक भाज्यांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी कढीपत्ता वापरला जातो काही जण घराबाहेरील कुंडीत लावलेल्या कडीपत्त्याच्या रोपाची पानं काढून ती पदार्थांमध्ये वापरतात पण बहुतेक शेजारच्यांकडून कडीपत्ता घेतात पण कडीपत्ता रोज शेजाऱ्यांकडून लोकांकडून किंवा खरेदी करून वापरणे शक्य होत नाही अशा वेळी आपण एकदाच कडीपत्ता आणून तो फ्रीजमध्ये ठेवतो पण फ्रीजमध्येही ठेवून कडीपत्त्याची पानं लवकर काळी पडतात अशावेळी कडीपत्ता खूप दिवस ताजा तवाना ठेवायचा कसा असा प्रश्न पडतो यामुळे कडीपत्ता साठवण्यासाठी आपण काही सोप्या पद्धती पाहणार आहोत कढीपत्ता दीर्घकाळ ताजा तवाना ठेवण्यासाठी फॉलो करा ही सोपी पद्धत कढीपत्ता जास्त दिवस साठवायचा असेल तर प्रथम तो नीट साफ करा खराब झालेली किंवा कीड लागलेली पानं काढून टाका यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा आता पानांवरील पाणी नीट निथळून घ्या आणि पानं ठेवू शकता किंवा मायक्रोवेव्हमध्ये तीस सेकंद गरम करू शकता जर तुम्ही दोन्ही पर्याय सध्या उपलब्ध नसतील तर तुम्ही ही पंख्याखाली सुकवून वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवू शकता फक्त ही पानं इतकी चांगली सुकली पाहिजेत की हाताने चिरडल्यानंतरही सहजपणे तुटतील पानं व्यवस्थित सुकल्यानंतर तुम्ही ती हवाबंद डब्यात किंवा पिशवीत सहज साठवून फ्रीजमध्ये ठेवू शकता असं केल्यास पानांना बुरशी लागणार नाही यासोबत ती खूप दिवस ताजी टवटवीत राहतात अशा प्रकारे तुम्ही पाच ते सहा महिने कढीपत्ता वापरू शकता तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही ते खोलीत थंड ठिकाणी ठेवू शकता फक्त लक्षात ठेवा पानी की आजूबाजूला पाणी किंवा वलसरपणा नसेल कढीपत्त्याची पानं पंधरा ते वीस दिवस राहतील हिरवीगार जर कढीपत्त्याची पानं सुकल्यानंतर वापरू इच्छित नसाल तर ती एक ते दोन आठवड्यांपर्यंत साठवण्यासाठी पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवू शकता याशिवाय कढीपत्त्याची सुकलेली पानं ताजी ठेवण्यासाठी तुम्ही डब्यात लिंबू ठेवा यामुळे कढीपत्त्याची पानं आठवड्याभर हिरवीगार राहतात तुम्हीही फ्रीजमध्ये कनिक मळून ठेवता का व्हा सावध आजारी पडण्याचा असतो धोका हो जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद